गुड मॉर्निंग स्टूडेंट, डीवाई बीकॉम 2019 पैटर्न, सेमिस्टर सिक्स, सब्जेक्ट एडवांस अकाउंटिंग सेकंड, टॉपिक रेशो एनालिसिस। या टॉपिकचा आज आपण तिसरा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय। हा प्रॉब्लेम विद्यापीठ परीक्षेला म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेला ऑक्टोबर 2018 आलेला होता। समराइज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ विद्या कॉर्पोरेशन लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 इज गिव्हन बिलो। आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कंबाईन दिलेलं आहे। यामधील ओपनिंग स्टॉक, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट, सेल्स, तर सेल्स टोटल सेल्स आहेत, इनर कॉलमला कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स आहेत, आणि दोन्हींची टोटल आउटर लाईन। क्रेडिट सेल आपल्याला डेटर्स टर्न ओव्हर रेशोसाठी लागणार आहेत, आणि टोटल सेल्स आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि ऑपरेटिंग रेशो काढण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे दोन्ही स्टॉक जे आहेत ते आपल्याला लागणार आहेत। तर स्टॉक टर्न ओव्हर रेशो मध्ये जेव्हा ऍव्हरेज स्टॉक काढायचा आहे त्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑपरेटिंग रेशोसाठी आवश्यक असतात। नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी गरजेचा आहे। त्यानंतर बॅलन्स शीट दिलेलं आहे। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस याला एकत्रितरित्या शेअर होल्डर्स फंड असं म्हटलं जातं। आणि करंट लायबिलिटीज ज्या आहेत, अदर करंट लायबिलिटीज आणि बिल्स पेबल, तर हे आपल्याला करंट रेशो आणि लिक्विड रेशो या दोन्ही रेशोसाठी लागणार आहेत। ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, मोटर कार, प्लांट अँड मशिनरी या फिक्स ऍसेट आहेत। स्टॉक इन ट्रेड, कॅश, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल ह्या करंट ऍसेट आहेत। तर करंट ऍसेट आपल्याला करंट रेशो काढण्यासाठी, त्याचप्रमाणे लिक्विड रेशोज काढण्यासाठी लागणार आहेत। आता कॅल्क्युलेशन कोणते कोणते विचारले बघा। फर्स्ट ग्रॉस प्रॉफिट रेशो, देन नेट प्रॉफिट रेशो, देन करंट रेशो, देन लिक्विड रेशो, देन ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्न ओव्हर रेशो आणि डेटर्स टर्न ओव्हर रेशो, एकूण 7 कॅल्क्युलेशन विचारलेले आहेत। तर यापैकी आपण सिक्वेन्स असा लावून घेणार आहोत की प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड जे रेशो आहेत ते आधी कॅल्क्युलेट करणार आहोत, मग करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्न ओव्हर आणि डेटर्स टर्न ओव्हर रेशो काढणार आहोत। मग फर्स्ट घ्या कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो, पहिली वर्किंग नोट, सॉरी वर्किंग नोट नाही, पहिलं कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो। सूत्र टाका, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100। प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस प्रॉफिट किती दिलेलं आहे, 4,40,000। सेल्स कोणते घ्यायचे, तर दोन्ही मिळून आउटरला आलेले 9,50,000। मग किमती टाका, 4,40,000 रुपीजचं चिन्ह करायला विसरायचं नाही, छेद 9,50,000 इंटू 100। कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 46.31%, 46.31%। ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 46.31%। देन नेक्स्ट सेकंड कॅल्क्युलेशन घ्या, नेट प्रॉफिट रेशो। फॉर्म्युला सेम आहे, फक्त ग्रॉस प्रॉफिटच्या ऐवजी आपल्याला नेट प्रॉफिट शब्द टाकायचा। नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100। मग नेट प्रॉफिट किती दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, तर नेट प्रॉफिट आहे 2,60,000, 2,60,000, सेल्स आहेत 9,50,000। मग घ्या 2,60,000 अपॉन 9,50,000 इंटू 100। कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 27.37%, 27.37%। कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट रेशोचं आन्सर आलेलं आहे 27.37%। पर्सेंटेज मध्ये असेल तर आहे तसंच, पॉईंट जे आहेत ते घ्यायचे असतात। 3 डेसिमलचा विचार करायचा, म्हणजे ह्या पॉईंटच्या पुढचे 3 घर त्यांचा विचार करायचा, आणि शेवटचं जे आहे, मग समजा इथे 37 मी का घेतले, तर 36.6 होते म्हणून, 36 आणि पुढे 6 होते म्हणून 37 केले। याप्रमाणे 5 किंवा 5च्या पुढचे असेल तर इकडे एक आकडा वाढवून घ्यायचा। त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे ऑपरेटिंग रेशो घेणार आहोत आपण, नंतर करंट आणि लिक्विड रेशो घेणार आहोत। मग तिसरं कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ ऑपरेटिंग रेशो। ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल्स इंटू 100। हे जे 3 रेशो आहे, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि ऑपरेटिंग, या 3ही रेशोला गुणिले 100 येतात। आता सूत्रात किमती टाका, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करावा लागेल आपल्याला,
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे डायरेक्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 2 लाख आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं कॅल्क्युलेट करणार आपण तर सेल्स मधून ग्रॉस प्रॉफिट मायनस करणार आहोत. मग आधी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स आहेत 9,50,000 आणि ग्रॉस प्रॉफिट आहे 4,40,000. दोन्हींची वजाबाकी करून 5,10,000 कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेला आहे. ऑपरेटिंग रेशो काढण्यासाठी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण काढून घेतला. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डायरेक्ट दिलेले आहेत, सेल्स पण दिलेले आहेत, गुणिले 100. सूत्रामध्ये किमती टाका. ऑपरेटिंग रेशो बरोबर 5,10,000 प्लस 2,00,000 छेद 9,50,000 गुणिले 100. दोन्हींची बेरीज केली 7,10,000 छेद 9,50,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येत आहे 74.74%, 74.74%. पहिले 3 रेशो काढले आपण, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि ऑपरेटिंग रेशो. आता घ्या करंट रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ करंट रेशो, फोर्थ कॅल्क्युलेशन. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज. करंट असेट कोणत्या कोणत्या आहेत बॅलन्स शीटला बघा. स्टॉक, कॅश, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. त्याप्रमाणे आपण असेट्स घेऊया. करंट असेट इज इक्वल टू स्टॉक, बिल्स रिसिवेबल, डेटर्स आणि कॅश. किमती टाकूयात. स्टॉक आहे 1,50,000, कॅश आहे 60,000, डेटर्स आहे 45,000 आणि बिल्स रिसिवेबल 5,000. किमती टाकून बेरीज करा. स्टॉक 1,50,000, बिल्स रिसिवेबल 5,000, संडे डेटर्स 45,000 आणि कॅश 60,000. बेरीज झाली 2,60,000. त्यानंतर करंट लायबिलिटीची बेरीज करा. करंट लायबिलिटीज 2 आहेत, अदर करंट लायबिलिटीज आणि बिल्स पेएबल. बॅलन्स शीटला बघा. अदर करंट लायबिलिटीज 90,000 आणि बिल्स पेएबल 40,000. दोन्हींची बेरीज करा. 90,000 आणि 40,000 बेरीज झाली 1,30,000. एक मिनिट. करंट लायबिलिटीची बेरीज आलेली आहे 1,30,000. 90,000 प्लस 40,000 1,30,000. मग खाली म्हणा करंट रेशो बरोबर आपण असेटची बेरीज केली 2,60,000 आणि लायबिलिटीची बेरीज आली 1,30,000. 0,0 कॅन्सल केले. 13×26 म्हणजे 2:1. करंट रेशो आला 2:1 आणि हा स्टँडर्ड करंट रेशो आहे. म्हणजे ज्या कंपनीचा करंट रेशो 2:1 असतो तर तिची पोझिशन ही चांगली असते. म्हणजे करंट ऍसेट ह्या करंट लायबिलिटीजच्या किती असल्या पाहिजे, दुप्पट असल्या पाहिजे, 2:1. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, लिक्विड रेशो. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड ऍसेट अपॉन लिक्विड लायबिलिटीज. मग लिक्विड ऍसेट कशा काढायच्या, तर करंट ऍसेट मधून स्टॉक मायनस करायचा. आणि लिक्विड लायबिलिटीज कशा काढायच्या, तर करंट लायबिलिटीज मधून बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करायचा. करंट ऍसेट मधून प्रीपेड असेल तर ते देखील मायनस केले जातात, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त स्टॉक आहे म्हणून आपण करंट ऍसेट मधून स्टॉक मायनस करणार आहोत. परंतु ओव्हरड्राफ्ट नाहीये म्हणून बरोबरचं खूण करा. बरोबरच्या खाली इज इक्वल टू करंट ऍसेट मायनस स्टॉक अपॉन करंट लायबिलिटीज. मग करंट ऍसेटची बेरीज आपण या आधीच्या कॅल्क्युलेशन मध्ये केलेली आहे 2,60,000 आणि स्टॉक आहे 1,50,000. करंट लायबिलिटीजची बेरीज आहे 1,30,000. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. 2,60,000 वजा 1,50,000 छेद 1,30,000. वजाबाकी करून 1,10,000 छेद 1,30,000. 0,0 कॅन्सल करा. 13×11 भाग द्यायचा म्हणजे 0.85:1. 0.85:1 लिक्विड रेशो आला 0.85:1. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, स्टॉक टर्नओव्हर रेशो. सिक्स्थ कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन एव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन एव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आधीचे जो ऑपरेटिंग रेशो होता तिथे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 5,10,000 रुपये. मग तो डायरेक्ट घ्या 5,10,000 रुपये. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू 5,10,000. एव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. मग ओपनिंग स्टॉक किती आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला,
तर 99,500 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 1,50,000. दोन्हींची बेरीज करून त्याला 2 ने भाग द्यायचा. 99,500 प्लस 1,50,000 दोन्हींची बेरीज येईल 2,49,500. त्याला 2 ने भाग दिला, आपला ऍव्हरेज स्टॉक आलेला आहे 1,24,750 रुपये. 1,24,750 रुपये. खालच्या ओळीवर म्हणा, स्टॉक टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू 5,10,000 छेद 1,24,750. कॅल्क्युलेशन करून 4.08 येतात. इथे आपण राऊंड फिगर केली तर चालते, म्हणून दॅट इज 4 टाइम्स. 4.08 उत्तर आले, दॅट इज 4 टाइम्स. इथे आपला स्टॉक टर्न ओव्हर रेशो कम्प्लीट झाला. आणि आता लास्ट डेटर्स टर्न ओव्हर रेशो. डेटर्स टर्न ओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहा, डेटर्स टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू क्रेडिट सेल्स अपॉन ऍव्हरेज डेटर्स. क्रेडिट सेल प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत 4,75,000 आणि ऍव्हरेज डेटर्स आपण कसे काढणार, तर बिल्स रिसिएबल आणि डेटर्सची बेरीज करायची, म्हणजे 45,000 प्लस 5,000. मग या क्रेडिट सेल इज इक्वल टू रुपीज 4,75,000, ऍव्हरेज डेटर्स इज इक्वल टू डेटर्स प्लस बिल्स रिसिएबल. डेटर्स 45,000, बिल्स रिसिएबल 5,000, दोन्हींची बेरीज झाली 50,000. डेटर्स टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू 4,75,000 छेद 50,000. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 9.5 टाइम्स, दॅट इज 10 टाइम्स. अशा पद्धतीने आपण 7 कॅल्क्युलेशन्स जे रेशो अनालिसिसचे होते ते केलेले आहे. हा प्रॉब्लेम आहे प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट आणि 7 रेशो विचारले होते, फर्स्ट आणि सेकंड कॅल्क्युलेशन, त्यानंतर थर्ड ऑपरेटिंग रेशोचं, फोर्थ करंट रेशो, फिफ्थ लिक्विड रेशो, देन स्टॉक टर्न ओव्हर रेशो, अँड लास्ट बट नॉट लिस्ट डेटर्स टर्न ओव्हर रेशो. इथे आपला 3 नंबरचा प्रॉब्लेम रेशो अनालिसिसचा कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.